मुलांनो दिलेल्या संख्यांमधील कोणती संख्या मोठी व कोणती लहान हे तुम्हाला ओळखता येतं तसंच समान छेद असणाऱ्या अपूर्णांकातील लहान मोठेपणाही ओळखता येतो मात्र एका वाट्यातील पाच छेद सहा जांभळे द्या असं सांगितलं तर थोडं कठीण वाटतं हो ना मग आपण अपूर्णांक लिहिण्याची पद्धत शिकूया आपण चप्पल आणायला बाटाच्या दुकानात गेलो चपलेवर किंमत लिहिलेली असते नऊशे नव्याण्णव पूर्णांक नऊ नऊ रुपये तसंच औषधाच्या दुकानातून विक्स वेपरप घेतलं डबीवर किंमत लिहिलेली असते अठरा पूर्णांक चार पाच रुपये आता मला सांगा नऊशे नव्याण्णव पूर्णांक नऊ नऊ रुपये म्हणजे काय तर नऊशे नव्याण्णव रुपये आणि नव्याण्णव पैसे तसंच अठरा पूर्णांक चार पाच रुपये म्हणजे काय तर अठरा रुपये आणि पंचेचाळीस पैसे नऊशे नव्याण्णव पूर्णांक नऊ नऊ या संख्येत मध्ये बिंदू आहे या बिंदूला दशांश चिन्ह असं म्हणतात उदाहरणार्थ दशांश चिन्हाच्या डावीकडील संख्या रुपये दाखवते दशांश चिन्हाच्या उजवीकडील संख्या पैसे दाखवते तसंच अठरा पूर्णांक चार पाच या संख्येत दशांश चिन्हाच्या डावीकडील अठरा हे रुपये आहेत व उजवीकडील पंचेचाळीस हे पैसे आहेत नऊशे नव्याण्णव पूर्णांक नऊ नऊ हा दशांश अपूर्णांक आहे तसेच अठरा पूर्णांक चार पाच हाही दशांश अपूर्णांक आहे ज्या अपूर्णांकांचे छेद दहा शंभर हजार असे म्हणजे दहा किंवा दहाच्या पटीत असतात त्यांना दशांश अपूर्णांक असं म्हणतात संख्या लेखन करताना संख्येतील पूर्णांक भाग संपला हे सांगण्यासाठी पूर्णांकातील शेवटच्या नंतर एक टिंब देतात उदाहरणार्थ नऊशे नव्याण्णव किंवा अठरा हे पूर्णांक आहेत ते संपल्यावर दशांश चिन्ह दिलेलं आहे एक छेद दहा याचा अर्थ एक छेद दहा म्हणजेच एक दशांश दश म्हणजे दहा अंश म्हणजे भाग दशांश म्हणजे दहावा भाग या स्थानाला दशांश स्थान असं म्हणतात आणि ते शून्य पूर्णांक एक असं लिहितात याचप्रमाणे एक छेद शंभर म्हणजेच एकचा शंभरावा भाग हे दशांश अपूर्णांकात शून्य पूर्णांक शून्य एक असं लिहितात जसं की वस्तू विकत घेताना रुपये पैसे लांबी रुंदी मोजताना मीटर सेंटीमीटर वजन मोजताना किलोग्रॅम ग्रॅम पेट्रोल किंवा दूध विकत घेताना लिटर मिलीलीटर अशी एकक व अंक आपल्याला वापरावे लागतात प्रत्येक वेळी पूर्णांकच फक्त असेल असं नाही उदाहरणार्थ दोन किलो दोनशे ग्रॅम सात पूर्णांक पाचशे दहा हा अपूर्णांक दशांश चिन्ह वापरून सात पूर्णांक पाच असा लिहितात सात पूर्णांक पाच दशांश असा वाचतात किंवा दशांश चिन्ह पाच असेही वाचतात अपूर्णांक सात पूर्णांक पाच दशांश यामध्ये एकक सात दशांश पाच त्रेचाळीस पूर्णांक पाच छेद शंभर यामध्ये दशक चार एकक तीन दशांश शून्य आणि शतांश पाच याचं लेखन त्रेचाळीस पूर्णांक शून्य पाच असं करतात त्रेचाळीस पूर्णांक शून्य पाच हा दशांश पूर्णांक त्रेचाळीस दशांश चिन्ह शून्य पाच असा किंवा त्रेचाळीस दशांश शून्य पाच असा वाचला जातो दशांश अपूर्णांक एका एककाचे दहा समान भाग आता आपण एक खेळ खेळूया चित्ररूपाने शिकूया खालील अपूर्णांक रंगवा सात छेद दहा म्हणजेच सात दशांश म्हणजेच शून्य पूर्णांक सात म्हणजेच दहातील सात भाग नऊ छेद दहा म्हणजेच नऊ दशांश म्हणजेच शून्य पूर्णांक नऊ म्हणजेच दहातील नऊ भाग दोन पूर्णांक पाच छेद दहा म्हणजेच दोन पूर्णांक पाच किंवा दोन दशांश चिन्ह पाच पाच छेद दहा म्हणजेच शून्य पूर्णांक पाच शतांश स्थान एका एककाचे शंभर समान भाग शतांश म्हणजे शंभरावा भाग म्हणजेच एक छेद शंभर एक दशांश बरोबर दहा शतांश म्हणजेच शून्य पूर्णांक एक बरोबर शून्य पूर्णांक एक शून्य शून्य पूर्णांक एक मध्ये दशक स्थानावर दशांश चिन्ह द्यायचं शून्य पूर्णांक शून्य एक मध्ये शतक स्थानावर दशांश चिन्ह द्यायचं रूपाने शिकूया रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक लिहा सत्तावीस छेद शंभर शून्य पूर्णांक दोन सात म्हणजेच शून्य दशांश चिन्ह दोन सात त्र्याऐंशी छेद शंभर शून्य पूर्णांक आठ तीन किंवा शून्य दशांश चिन्ह आठ तीन शून्य पूर्णांक दोन सात आणि शून्य पूर्णांक आठ तीन हे एक पेक्षा लहान आहेत एक पूर्णांक सदतीस छेद शंभर किंवा एक पूर्णांक तीन सात म्हणजेच एक दशांश चिन्ह तीन सात चौदा छेद शंभर हा अपूर्णांक शून्य पूर्णांक एक चार असा लिहितात आणि त्याचं वाचन शून्य पूर्णांक चौदा शतांश किंवा शून्य दशांश चिन्ह एक चार असं करतात याची फोड करून पाहूया चौदा छेद शंभर बरोबर दहा अधिक चार छेद शंभर बरोबर दहा छेद शंभर अधिक चार छेद शंभर बरोबर एक छेद दहा अधिक चार छेद शंभर आणखी काही उदाहरणं पाहूया पन्नास पूर्णांक एकाहत्तर छेद शंभर बरोबर पन्नास पूर्णांक सात एक सहा पूर्णांक सत्तावन्न छेद शंभर बरोबर सहा पूर्णांक पाच सात तीन छेद दहा बरोबर शून्य पूर्णांक तीन दशांश अपूर्णांकांची स्थानिक किंमत पूर्णांक संख्यांमधील अंकांची स्थानिक किंमत तुम्हाला माहिती आहे उदाहरणार्थ पंचवीस या संख्येतील पाचची स्थानिक किंमत पाच एकक आहे तर दोन या अंकाची स्थानिक किंमत दोन दशक आहे याचप्रमाणे दशांश अपूर्णांकांचीही स्थानिक किंमत सांगता येते उदाहरणार्थ अपूर्णांक सत्तावीस छेद शंभर यामध्ये एकक शून्य चिन्ह दोन दशांश सात शतांश अपूर्णांक त्र्याऐंशी छेद शंभर यामध्ये शून्य एकक चिन्ह आठ दशांश तीन शतांश एक पूर्णांक सदतीस छेद शंभर यामध्ये एक एकक दशांश चिन्ह तीन दशांश सात शतांश वरील उदाहरणाची स्थानिक किंमत पाहूया शून्य पूर्णांक दोन सात बरोबर सत्तावीस छेद शंभर याचं विस्तारित रूप करूया शून्य पूर्णांक दोन सात बरोबर सत्तावीस छेद शंभर बरोबर बर, दोन छेद दहा अधिक सात छेद शंभर शून्य पूर्णांक दोन सात बरोबर शून्य पूर्णांक दोन अधिक शून्य पूर्णांक शून्य सात स्थानिक किंमत बरोबर दोन दशांश सात शतांश शून्य पूर्णांक आठ तीन बरोबर त्र्याऐंशी छेद शंभर याचं विस्तारित रूप करूया त्र्याऐंशी छेद शंभर बरोबर आठ छेद दहा अधिक तीन छेद शंभर शून्य पूर्णांक आठ तीन बरोबर शून्य पूर्णांक आठ अधिक शून्य पूर्णांक शून्य तीन याची स्थानिक किंमत बरोबर आठ दशांश तीन शतांश एक पूर्णांक तीन सात बरोबर एक पूर्णांक सदतीस छेद शंभर याचं विस्तारित रूप करूया एक पूर्णांक सदतीस छेद शंभर बरोबर एक अधिक तीन छेद दहा अधिक सात छेद शंभर एक पूर्णांक तीन सात बरोबर एक अधिक शून्य पूर्णांक तीन अधिक शून्य पूर्णांक शून्य सात याची स्थानिक किंमत बरोबर एक एकक, तीन दशांश सात शतांश आपण काय शिकलो ज्या पूर्णांकांचे छेद दहा किंवा दहाच्या पटीत असतात त्यांना दशांश अपूर्णांक असं म्हणतात दशांश अपूर्णांकातील अपूर्णांका पूर्णांक भाग संपला हे दाखवण्यासाठी पूर्णांकातील शेवटच्या अंकानंतर टिंब किंवा बिंदू देतात त्याला दशांश चिन्ह असं म्हणतात दशांश म्हणजे दहावा भाग होय या स्थानाला दशांश स्थान असं म्हणतात दशांश अपूर्णांकांचीही स्थानिक किंमत सांगता येते स्वाध्याय खालील अपूर्णांक वाचा आणि प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहा सहा पूर्णांक एक तीन बरोबर सहा दशांश चिन्ह एक तीन अठेचि पूर्णांक आठ चार बरोबर अठेच दशांश चिन्ह आठ चार दशांश पूर्णांक शब्द लिहा त्रण्व पूर्णांक शून्य सहा शून्य पूर्णांक नौ दोन तीन पूर्णांक बारा छेद शंभर आकृति ब अपूर्णांक अंकी व अक्षरी लिहा.